अमरावती जिल्ह्यातूनच पत्नीला ही लोकसभेत पाठवावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. अमरावती लोकसभेची जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यामुळे नवनीत कौर यांची पंचायत झाली आहे. कारण त्या पंजाबमधल्या लवाडा गाडा या ओबीसी समाजातल्या स्वतःची जात बदलून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कागदपत्रांमध्येही फेरफार करण्याचे अनेक प्रयत्न केले. नवनीत यांचे वडील हरभजन कुंडलेस हे मूळ पंजाबमधल्या कोकरचे रहिवासी असूनही त्यांनी महाराष्ट्रात तीन ठिकाणांहून जन्म आणि रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न केले. त्याचे सर्व पुरावे आयबीएन लोकपंचा हाती लागले. नवनीत यांच्या वडिलांनी आपला जन्म ठाण्यात झाला असं दाखवून जात प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या दोन आमदारांची लेखी विनंती असतानाही ठाण्याच्या तहसीलदारांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर त्यांनी आपला जन्म डहाणू मधल्या ढिकाळी गावात झाल्याचं दाखवलं. पालघरच्या तहसीलदारांनी जात प्रमाणपत्र नाकारलं. पण तिसऱ्यांदा कुर्ला तहसीलदारांकडे अर्ज करताना शाळेच्या डीसीवर मात्र बंबईचं प्रमाणपत्र जोडलं. यात 1958 मध्ये शाळा सोडल्याचा डीसी दिला. पण ही शाळा 1964 साली सुरू झाली. ही डीसीची बनावट असल्याचं बृहन्मुंबई शिक्षणाधिकारी लेखी दिलं. आपल्या वडिलांची जात पंजाब मध्ये बदलता येत नाही म्हणून महाराष्ट्रात राजकीय वजन वापरून जन्म आणि जात बदलण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होतोय. हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांनी ठाण्याची ही टीसी बनवली, ऍट द सेम टाइम मुंबईची पण बनवली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट्सचा वापर करण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे तो फेल गेला तिथे ते नाकारण्यात आलं म्हणून तो बाजूला सरला. हरभजन कुंडलेस या एकाच व्यक्तीचा तीन गावात जन्म कसा होऊ शकतो, त्याला तीन ठिकाणी कशी प्रमाणपत्र मिळतात आणि ही प्रमाणपत्र मिळवताना राजकीय वजन वापरण्यात आलंय का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नवनीत कौर यांच्या वडिलांना 30 जुलै 2013 दिवशी जात प्रमाणपत्र मिळालं. या बनावट आधारावर नवनीत कौर यांनी 30 ऑगस्ट 2013 जात प्रमाणपत्राचा अर्ज केला. या अर्जाची व्हॅलिडिटी करताना आपण चितना कॉलेजमध्ये ज्युनियर क्लार्क या पदावर नोकरीला असल्याचं प्रमाणपत्र जोडलंय. जात पडताळणी समितीनं शहानिशा न करता जात वैधता ठरवल्याचं उघड झालंय. त्याबद्दल नवनीत कौर यांची उत्तरं चक्रावून टाकणार आहेत. मैं कहां से जॉब करूंगी, एक आर्टिस्ट थी, एक्टर थी मैं, और एक्टर से अभी पॉलिटिकल फील्ड में हूं, तो जॉब तो नहीं करती हूं. आपके पिताजी की स्कूल कौन से थी, कहां पर पिताजी की पढ़ाई थी? अभी पापा, मैं तो पापा ने मुझे जन्म दिया है. मैंने पापा को जन्म दिया नहीं तो मुझे आइडिया नहीं होगा, क्योंकि इतनी डिटेलिंग आप आजकल लेते नहीं है कि पापा आप कहाँ पढ़े थे. ये सब चीज बनाने वाले कलेक्टर होते हैं. कलेक्टर जो इन्फॉर्मेशन मांगते हैं उनको इन्फॉर्मेशन प्रोवाइड की है. यापूर्वीही अनेक उमेदवारांनी आपली जात प्रमाणपत्र खोटी माहिती देऊन तयार करून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यांच्या निवडणुकाही रद्द झाल्या. पण तरीही असे प्रकार अजूनही होताना दिसतात. अमरावतीहून संजय शेंडेसोबत प्रफुल्ल साळुंके, आयबीएन लोकमत, मुंबई. या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसतंय की कशा प्रकारे बनावट जातीची प्रमाणपत्र बनवण्यात आली. याबद्दल आम्ही आमदार रवी राणा यांना जेव्हा विचारलं तेव्हा हा सगळा आपल्याला बदनाम करण्याचा डाव आहे आणि यामध्ये आनंद अडसूळ आहेत, असं रवी राणांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलेलं आहे. पुढची बातमी बघूया आपण. ताजी बातमी आहे, माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. महत्वाची बातमी आपण बघणार आहोत, पण पहिल्यांदा बातम्या बघूया लोकसभेच्या रणधुमारीच्या. महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं लक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे लागलेलं आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मातोश्रीवर दाखल झालेत. मातोश्रीवर जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांवर पाठिंबा मिळावा यासाठी राजू शेट्टी प्रयत्न करतात. याच बैठकीमध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे हे सुद्धा हजर आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आपला पवित्रा आणखी संघर्षाचा केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला मात देण्यासाठी महायुती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अपलस्थ करण्याचा प्रयत्न करते. लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रवादी